आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल खोतवाडीचा उपसरपंच पद सारिका माने बिनविरोध एकमेव अर्ज आल्याने निवड झाली बिनविरोध हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी ग्रामपंचायतीचा उपसरपंच पद सारिका वसंत माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे जनतेतून निवडण्यात आलेले सरपंच संजय चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड पार पडली त्यांना सहाय्यक म्हणून ग्रामसेवक मुल्ला यांनी काम पाहिलं उपसरपंच पदाकरिता सारिका माने यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने तसेच तो छाननीमध्ये कायम झाल्यानंतर सरपंच चोपडे यांनी उपसरपंचपदी सारिका माने यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं नूतन उपसरपंच माने यांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचं सांगून सर्वांचे आभार मानले यावेळी सरपंच व सर्व सदस्यांच्या वतीनं माने यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर माने समर्थक व सदस्यांसह सर्वांनी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला यावेळी ग्रामपंचायत सदस्य माने समर्थक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मानकर न्यूजसाठी खोतवाडीहून बसगोंडा कडेमणी